आप सर्वांचं स्वागत आहे। आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात। आपल्या काही समस्या किंवा आपले काही जे प्रश्न असतील तर याचं निराकरण करण्याचं जिम्मेदारी आमची आहे। तुम्ही सातत्यानं आम्हाला या नंबरवर फोन करू शकता, जो नंबर आम्ही इथे 98 90 59 94 59। तुम्ही जर तयारी करत असाल तर वेळ न घालता तुम्ही सातत्याने या नंबरचा व्हॉट्सअप करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता, याचं तुम्हाला उत्तर मी देण्याचा सातत्यानं प्रयत्न करीन। फक्त तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहा। जो आता आपला प्रश्न आहे, एका गावची लोकसंख्या आहे जी लोकसंख्या 10,000 आहे, किती आहे 10,000 आहे, ती पहिल्या वर्षी 10% वाढते, 10% वाढते, दुसऱ्या वर्षी 20% ती कमी होते, परत तिसऱ्या वर्षी 30% वाढते, तर तीनही वर्षानंतर म्हणजे 3 वर्षाच्या नंतर त्या गावची लोकसंख्या किती आहे असा आपला तो प्रश्न आहे। आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 3 टेप मजा लागतं, त्याची शॉर्ट मेथड आहे, मी तुम्हाला शेवटी सांगेन ती शॉर्ट मेथड। अगोदर आपण 10,000 जो पहिला वर्ष आहे त्या पहिल्या वर्षातील 10% आपण अगोदर काढून घेऊया। हे पहिलं वर्ष आहे, कोणतं पहिले वर्ष जी किंवा पहिल्या वर्षामध्ये लोकसंख्या वाढेल, तर 1 0 कटलं आणि 1 0 कटलं तर पहिले मूळ संख्या 10,000 आहे आणि त्यामध्ये 1,000 भर पडली, म्हणजे काय झालं, पहिल्या वर्षी जी काही लोकसंख्या असेल ती असेल 11,000 लोकसंख्या एवढी ही पहिल्या वर्षीची असेल, ही पहिल्या वर्षीची लोकसंख्या आहे। आता पुढं जाऊन काय झालं, बी वर्ष सुरू होईल आपलं, है ना, दुसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेस 11,000 पहिल्या वर्षाची लोकसंख्या आहे, 11,000 × 20% कमी होते, का होते 20% कमी होते, म्हणजे हे 11,000 येणारी संख्या आपल्याला काय करायची आहे, मायनस करायची आहे, ना, इथं प्लस केले आपण आता मायनस करायचे, तर हे 0 कटलं आणि हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, आपल्याकडे काय आले आता 1,100 × 2, या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 2 0 0 2 0 0 2 1 2 आणि 2 1 2, म्हणजे आपल्याला ह्या मूळ संख्येतून म्हणजे 11,000 मायनस करायचे 2,200, ही रक्कम आपल्याला मायनस करायची। हे आहे पहिलं वर्ष, हे आहे दुसरं वर्ष, कारण दुसऱ्या वर्षी 20% लोकसंख्या कमी होते। बघा आता परत आपल्याला ह्याचं उत्तर मिळते पुढं, 2 0 ऍज इट इज आहेत, तर 2 0 ऍज इट इज आपण इथं लिहिलेले आहे, 10 मधून 2 गेले तर किती उरले, इथं 8 उरले, परत इथं काहीच नव्हते ना, उसना घेतला, इथे किती झाले 0 झाले, उसना घेतला 10 10 मधून परत 8 गेले, 2 गेले तर उरले किती 8, तर दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या आहे, ही कोणतं वर्ष आहे, दुसरे वर्ष आहे, त्या दुसऱ्या वर्षी लोकसंख्या किती असेल, 8,800 ही लोकसंख्या दुसऱ्या वर्षी असेल। आता आपला क्वेश्चन जो आहे, मूळ क्वेश्चन कसा आहे, तर सी टाईपचा थर्ड क्वेश्चन आहे, ज्यावेळेस 8,800 एवढी लोकसंख्या आहे, 8,800 × त्यावेळेस लोकसंख्या 30% वाढते, किती टक्क्यांनी, 30% वाढते, म्हणजे काय झालं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं आणि हे 0 कटलं, तर 8 8 × 3, 8 0 0 8 3 24 24 ला 4 उरले किती 2 8 3 24 24 25 26, किती आलं 26, एवढी लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजे मूळ संख्येमध्ये आपल्याला ही लोकसंख्या ॲड करायची आहे, म्हणजे मूळ संख्या किती आता आपली 2 वर्ष संपल्यानंतरची संख्या आहे 8,800 + 2,440, 2,440 बरोबर, ही आता शेवटची तिसऱ्या वर्षाची लोकसंख्या असेल, 0 0 लिहायचं, 4 0 4 6 14 8 14 14 ला 4 ह्याच्याला 1 8 8 × 2 10 10 1 11, म्हणजे आपलं उत्तर काय आहे 11,440, म्हणजे सी हे उत्तर आपलं या ठिकाणी लिहिता येतं आहे। ह्या सूत्राचं तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर ए है ना, एमध्ये त्याची प्लस करायची आहे जे काय येईल, पुन्हा मायनस करायचे बी आणि प्लस करायचे सी, म्हणजे ए मायनस बी
प्लस सी जर तुम्ही असं केलात तरी तुम्हाला ते उत्तर सहज सोप्या पद्धतीने करता येते। तर थोड्याला समजून घ्या आणि थोडंसं सविस्तर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला सोप्या पद्धतीने ते करता येऊ शकतं।